नमस्कार, गुड आफ्टरनून. दुपारचे 1 वाजायला आलेले आहेत. आज 1 ऑगस्ट 2024. आपण बघू शकताय राधानगरी धरणाचे 3 दरवाजे अजूनही सुरू आहेत आणि धरणाच्या परिसरामध्ये हे दिसणारं असं विहंगम असं दृश्य आपण बघत असाल. सध्या धरणाच्या 3 दरवाज्यामधून आणि पॉवर हाऊसमधून असा टोटल 5,784 क्युसेक्सचा विसर्ग धरणामध्ये सुरू आहे. राधानगरीमध्ये काल सकाळपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की काल दिवसभरात 4 दरवाजे बसलेले आहेत, बंद झालेले आहेत. सध्या या ठिकाणी आपण बघू शकताय 3 दरवाजातून हा विसर्ग सुरू आहे. पावसाने बऱ्या प्रमाणात विश्रांती घेतलेली आहे. आपण हे जे आता शूट करतो त्यावेळीसुद्धा पाऊस नाही आहे. एक असं अप्रतिम दृश्य आपल्याला दाखवण्यासाठी हा खास करून व्हिडिओ केलेला आहे. आपण बघू शकताय राधानगरी धरणाच्या वेळी 3 दरवाजे उघडल्यानंतरचं हे दृश्य आहे. 7 दरवाजे उघडल्यानंतर याच्यापेक्षा मोठा असा धबधबा टाईप या नदीचं स्वरूप झालेलं असतं. हे सगळं पाणी हे इथून पुढं भगवती नदीमध्ये मिसळलं जातं आणि तिथून ते पंचगंगेला येतं. सर्वांना एक विनंती आहे की राधानगरी परिसरामध्ये थोडा जरी पाऊस वाढला तरी दरवाजे उघडले जातील, कमी झाला की बंद होतील, पण त्यामुळे पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे. आपले अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. कधी दरवाजे उघडले किंवा बंद झाले तर लगेच आपल्याला कळवलं जाईल. काळामोडी धरणाच्या अपडेट्स आपल्याकडे काही जास्त येत नाहीत, त्यामुळं इथं सांगायला थोडे प्रॉब्लेम होतात, पण कधी ऑफिशियली काळामोडी डॅमचे अपडेट्स आले तर हे सुद्धा तुम्हाला कळवले जातील.